सिम्पल रेसिपीज अँड डेली होम नीड्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला काकड आरतीसाठी वात कशी बनवायची ते सांगणार आहे अश्विन पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज ब्राह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्य उगवण्यापूर्वीच या वातीने देवाची आरती ओवाळतात ही वात कापसापासून बनवत नसतात तर देवाचे जे जुने वस्त्र किंवा आसन वस्त्र असते त्यापासून ही वात बनवली जाते ही वात बनवण्याचे काही वेगळे नियम नसतात फक्त या वातीसाठी आपण जे वस्त्र वापरणार आहोत ते पवित्र शुद्ध आणि सुती असायला हवे सुती किंवा कॉटनचे वस्त्र वापरल्यामुळे ही वात शेवटपर्यंत जळते मध्येच विझत नाही तर वात बनवण्यास सुरुवात करू हे जुने सुती आसन वस्त्र आहे याची आपल्याला एक पट्टी कापून घ्यायची आहे या वातीसाठी साधारण एक सेंटीमीटर रुंदीची पट्टी पुरेशी होते जर वात जाड हवी असेल तर दीड ते दोन सेंटीमीटर रुंदीची पट्टी कापावी आणि एक बोडभर लांब वात बनवायची असेल तर तीन बोट लांब असे आपल्याला वस्त्राची पट्टी कापावी लागेल आता या पट्टीला आपण घट्ट पिळ देऊन घेऊ पिळी दिल्यामुळे त्याचे अंतर कमी होते त्यामुळेच आपण तिप्पट लांबीची पट्टी घेतली होती असाच घट्ट पिळ देत देत आपल्याला ही पूर्ण पट्टी वळून घ्यायची आहे घट्ट पिळी दिल्यामुळे वातीला एक प्रकारे मजबूती येते व ती निष्ठून किंवा सुटून येत नाही पूर्ण घट्ट पीळ देऊन झाल्यानंतर तिला आपल्याला डबल करायची आहे मध्ये बोटाची मदत घेऊन तिचे दोन टोक आपण जोडून घेऊ आणि परत त्याला दोरखंडाप्रमाणे वळून घेऊ घट्ट वळून घ्यायचे आणि नंतर या वातीला आपण हातावर एकसारखे केले की के आपली वात तयार होईल ज्या बाजूनी या वातीचे दोन टोके जोडलेली असतात त्याच बाजूने आपल्याला ही वात प्रज्वलित करायची आहे या वातीचा दिवा तेलात व शक्यतो मातीच्या पंतीत लावतात अशा प्रकारे महिन्याभराच्या वाती बनवून ठेवतात व दररोज सकाळी या वातीने देवाचा काकडा करतात धन्यवाद